विम्याचे पैसे तर नक्की मिळाले असतात. अरे असं नसोय, मी बीडमध्ये एक शेतकरी दाखवला होता की त्याला कर्जमाफीचं प्रमाणपत्र मिळालं होतं. तुमच्यापैकी कोणाला मिळाले? पण काही जणांना महाराष्ट्रामध्ये जरूर मिळाले. ही कर्जमाफीची प्रमाणपत्र नक्की मिळाले, पण त्यांचं कर्जच माफ झालेलं नाहीये. या योजना चांगले मुख्यमंत्री आणि माझं जे काही माझे आमचे ऋणानुबंध आहेत, हे काही माझे लपवण्यासारखे नाही, जनजाहीर आहे, आमची मैत्री आहेच. आणि 2-3 वर्षापूर्वी जी एक आग्रही मागणी शिवसेनेने लावून धरली होती, ती मागणी खरं म्हणजे मला कर्ज माफी नकोय, मला कर्ज मुक्ती पाहिजे, सरसकट कर्ज मुक्त. पण आता काही गोष्टी असतात त्या करत असताना दुसरी राज्याची आर्थिक बाजू सुद्धा पाहणं गरजेचं असतं. मग त्यातनं एक मधला मार्ग स्वीकारावा लागतो, आणि तो मधला मार्ग स्वीकारून 1.5 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज आहे ते माफ करण्याची योजना आपल्या सरकारने जाहीर केली. तर ठीक आहे, अगदीच काही नाही, तर ते सुद्धा चांगलंय. 1 वर्ष झालं 2 वर्ष झालं, मी मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो, मुख्यमंत्री मला म्हणाले की उद्योगजी आपण तर पैसे बँकांकडे देऊन टाकलेले. एवढंच नाही तर 1-15 दिवसापूर्वी स्वतः मुख्यमंत्री जेव्हा मराठवाड्यात आले होते तेव्हा मी वृत्तपत्रात बातमी वाचली आणि मी स्वतः त्यांच्याशी बोलल्यानंतर ते म्हणाले की बरोबर आहे. आणि ती बातमी अशी होती की जे आपले कलेक्टर्स आहेत, जिल्हाधिकारी आहेत, त्यांना सांगितलं त्यांनी की तुम्ही वाटेल त्या मार्गाने जे शेतकऱ्यांच्या मरे शेतकऱ्यांना कर्ज पुढची कर्ज वाटप करण्यामध्ये दिरंगाई करतायत त्यांना वाटणीवरती आणा. म्हटलंय असंच पाहिजे सरकारे, असंच पाहिजे. कारण सरकार आपण यांचे आशीर्वाद घेऊन ज्या वेळेला हे सगळे आपल्याला मतं देतात तेव्हा आपण त्या खुर्चीमध्ये बसतो. आणि खुर्चीत बसल्यानंतर जर का आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार असू तर आम्ही सुद्धा काँग्रेसवाल्यांचे लायकीची किंवा त्या सावधानीची म्हटलं पाहिजे. आपल्या टाईमवर त्यांचे फरक काय? फरक हाच आहे की आमच्या व्यासपीठावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नुसता डेकोरेशन म्हणून नाही ठेवत, तर एक दैवत म्हणून आम्ही ठेवत असतो. आमच्या हातामध्ये सुद्धा त्यांचा जो भगवा घेतलेला आहे तो केवळ काहीतरी फडकवायला फडकं पाहिजे म्हणून नाही घेतलेलं. एका जाणीव्याने हिंदुत्वाचा, शिवरायाचा, शिवसेनेचा भगवा हातामध्ये घेऊन जेव्हा आम्ही पुढे जातो तेव्हा तो ज्याच्या हातात भगवा आहे त्याच्याबद्दल या माता भगिनींना आणि शेतकऱ्यांना विश्वास वाटला पाहिजे की इतर कोणी येऊ नाही येऊ पण हा जो दादा आहे तो माझ्या मदतीला येणार म्हणजे येणारच, आणि तो आलाच पाहिजे, तोच करायची होती. आणि म्हणून आपल्याला कल्पना, दुष्काळ तर जणू काय असं झालेलं की आपल्या पाचवीलाच कुजलेलं आहे. गेले काही वर्ष दुष्काळ दुष्काळ दुष्काळ. 1-15 दिवसापूर्वी मी जनावरांच्या छावणीला भेट दिली. कारण ती जनावरं ही आपल्याला एक नुसती जनावरं नसतात, शेतकऱ्यांच्यासाठी ते आपल्या कुटुंबातले सदस्य असतात. मला नाही वाटत असं जगामध्ये कोणतीही संस्कृती असेल की जी आपल्या घरातल्या जनावरांचं म्हणजे आपले जे बैल आहेत त्यांची पूजा करतात, त्यांना त्यांची पूजा करून त्यांना पुरणपोळी गोड असेल त्याचे 2 घास त्यांना भरवतात, एवढं मायेने आणि प्रेमाने जगवणारी दुसरी संस्कृती दुसऱ्या कोणत्या देशात असेल असं माझं मत नाही. मला नाही वाटत कुठे बैल जनावरं जेव्हा नाहीला त्याने आपल्याला छावणीवरती आणावी लागतात, आणून सोडून देऊ शकतात. सरकार बघेल ज्याची छावणी आहे तो बघेल, नाही त्यांना नुसतं कसं सोडणार. म्हणून त्या जनावरांच्या सोबत त्या तळपत्या उन्हात त्या घरातली माणसं सगळी सदस्य ही सुद्धा तिकडेच राहत असतात. जनावरांसाठी आपण चाऱ्याची व्यवस्था करतो, इकडून तिकडून थोडंसं पाणी आणतो, पण जी त्यांची देखभाल करणारी त्यांची जी कुटुंबीय असतात त्यांच्या खाण्यापिण्याची काय सोय करेल. आणि मग तेव्हा आम्ही असं ठरवलं की हे जे आहेत सगळे आपले शेतकरी दादा ताई माता भगिनी ते घरी पण जात नाहीत, मग त्यांच्या काहीतरी ममांची सोय केली पाहिजे. शिवसेना मगाशात एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की काल एक शेतकरी भेटला त्याला आम्ही जे काय करू शकतो ती फुलना फुलाची पाकळी, आमची जी काय ताकद आहे ही ताकद त्या ताकदीचे सगळे आशीर्वाद हे तुमचेच आहेत, ते आशीर्वाद जेवढे आम्हाला मिळतात तेवढी आमची शक्ती वाढते आणि ती शक्ती आम्ही तुमच्यासाठीच वापरतो. आणि म्हणून मग तेव्हा आम्ही जो विचार केला की त्यांच्यासाठी काहीतरी एक पुढच्या 8-10 दिवसाचं काहीतरी धान्य आपण देऊन तेव्हा विरोधी पक्षांनी काय केली बोंब हे बघा म्हणे बैल गेला आणि झोपा केला, पाऊस तोंडावर आलाय आणि निघाले आता छावणीला भेट द्यायला. आज 8-15 दिवस होऊन गेले कुठे पाऊस पडतोय नाही, पावसाचा पत्ता नाही, कधी पडेल माहिती नाही, अजूनही सगळ्यांच्या हातामध्ये रुमाल आपले असे हे हात करत बसले तरी घामवाडीवर नाही, पाऊस आपल्या हातातच नाही. मग नुसती तोंडाची बाब दवडण्यापेक्षा मी म्हटलं आता असं करून नाही चालणार, आपल्याला प्रत्यक्ष मैदानात उतरलंच पाहिजे. आणि मला अभिमान आहे अंबरस तुम्ही आहात, माझे संभाजीनगरचे सगळे शिवसैनिक आहेत,
महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी केंद्र सुरू करण्याचं मान तुम्ही मिळालं. खरंच तुम्ही म्हणाल हे आपलं नातं आहे. दरस करो वैद्य मारो शिवसेने शिवसेना प्रमुखांनी जे शिकवलं होतं. मध्ये मी कोल्हापूरला गेलो होतो अंबाबाईचं दर्शन घ्यायला आणि तिथे पत्रकारांनी मला एक प्रश्न विचारला की शिवसेना प्रमुखांनी तर सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. म्हटलं आहेच ना, आज निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, पुढच्या निवडणुकीला अजून काही काळ आहे, पुढची निवडणूक आल्यानंतर येऊ आम्ही बोलायला, काय फरक पडतोय? तसं नाही चांगलं. आमचा जन्म शिवसेनेचा जन्म हाच पुण्यामध्ये तुमची सेवा करण्यासाठी झालेला आहे. 80% समाज सेवा म्हणतात ती ही आहे की आज जो माझा शेतकरी बांधव आहे त्यांना वाली कोण आहे? हे दोघं जण शेतकरी दादा इकडे बसलेले आहेत बरोबर ना, त्यांनी मला हातामध्ये अर्ज दिले. हे अर्ज हे नुसते कागदावरती काहीतरी रिकाम्या जागा भरून नाही, तुमचं नशीब त्याच्यावरती तुम्ही लिहून दिलेलं आहे. आणि ते घेऊन मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. जरूर पडली तर मी काही शेतकऱ्यांना सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे नेणार. कारण अनेकदा असं होतं की जी एक यंत्रणा असते मला कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात नाही उभं करायचं, पण अनेक चांगल्या योजना असतात त्या योजना खालपर्यंत जात नाहीत आणि गेल्या नाही तर त्याचं खापर हे राज्यकर्त्यांच्या माथ्यावर फुटतं. अनेकदा जे बोललं जातं की शिवसेना नक्की विरोधी पक्षापैकी सत्ताधारी पक्षामध्ये, मी नेहमी सांगतो की शिवसेना सत्तेत आहे जरूर आहे, पण सत्तेमध्ये हा सर्वसामान्यांचा आवाज म्हणून शिवसेना तिथे आहे, नाही तर शिवसेनेला काही सत्तेची गरज नाही. आम्ही जर का आमचं कर्तव्य पार पाडणार नसू तर मग आम्ही तुमच्याकडे मतमागायला येऊ कशा? विमा योजनेमध्ये सुद्धा जो काही घोळ झाला आहे तो आता घोळ हळूहळू उघडकीस येतो. अनेक ठिकाणी या मोठमोठ्या कंपन्यांचे दलाल फिरले, त्यांनी हजारो कोटी रुपये संपूर्ण राज्यातनं संपूर्ण देशातनं गोरगरीब शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे गोळा करून घेऊन गेले. आणि ज्या वेळेला नुकसान भरपाई देण्याची वेळ आली दिसते का तुम्हाला कोण तिकडे? जे तुमच्यामध्ये येऊन पैसे घेऊन गेले दिसत आहेत कुठे? ऑफिसेस आहेत कुठे? मग कुठे जाणार? ज्यांना सरळ सोट भाषा कळत नाही, जसं हा मराठवाडा आहे साधू संतांची भूमी आहे, अनेक साधू संत इकडनं निर्माण झाले, तशीच ही क्रांतिकारकांची सुद्धा भूमी आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम जर तो झाला नसता तर मराठवाडा निजामाच्या सावलीतनं सुटलाच नसता. पण म्हणून तेव्हा जी काही गरज होती ती भूमिका मराठवाड्याने पार पाडली. निजाम धोक्यावरती बसला असताना जर आपले मराठवाड्यातले लोक बोलले असते की नाही आमची साधू संतांची भूमी आहे आम्ही निजामासमोर भजन कीर्तन करत बसणार तर स्वतंत्र झाला असता तुम्ही सावलीतून सुटला असता? नाही, मग समोरच्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही बोलणार आणि त्याच्या भाषेत त्याला जर का कळलं नाही तर आमच्या भाषेत त्याला आम्ही समजून देणार. आज अंबादास तुम्ही तो एक इशारा दिलाय तो मी तमाम सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांना देतो की याद राखा तुम्ही या नुसतं मराठवाड्यांपुरतं मर्यादित नाही, तुमच्या ऑफिसात मुंबईमध्ये सुद्धा आहे. जर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला नडाल तर तुमची मुंबईतली ऑफिस शिवसेना बंद करून टाकायची राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा, बंद करून टाका तुमची ऑफिस, दुकान बंद. कोणाला पिळताय तुम्ही? ही जी काही लोक बसले ती काही मोठी कोण नाही आहेत, मल्ल्या नाही आहेत ना, नीरव मोदी नाही आहेत, जे बँकेला फसून निघून जात आहेत नाही आहेत, ही कामात नष्ट करणारे होय. हे आमचे अन्नदाते आहेत आणि तुमचे सुद्धा अन्नदातेच आहे. या अन्नदात्यांच्या जर का जीवाशी तुम्ही खेळाल तर तुमची गाठ शिवसेनेची. हा इशारा घेण्यासाठी मी इकडे आलेलो आहे. अनेक गोष्टी आहेत, दुष्काळ अजूनही जायचं काही चिन्ह नाहीये, पाऊस येतोय म्हणतात, मान्सून येतोय येतोय येतोय, दाराशी आलेले आहे मान्सून. बातम्या येतात कोकणात सुरू झाला, पुढच्या 2-5 दिवसात येणार, आता सुद्धा बातमी येते 1-2 दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा येणार, आलाच पाहिजे. तैरे साहेब प्रार्थना तुमची ऐकायची नाही, तुमच्या सगळ्यांसोबत अख्ख्या महाराष्ट्राची आणि माझी सुद्धा प्रार्थना आहे. मी तुळजाभवानीला साकडं घालतोय, जसं एकनाथांनी सांगितलं होतं 10 रुगड बाई त्या बाईला सुद्धा मी साकडं घालतोय की बाई आता हे बस झालं, ही माझ्या मराठवाड्याची परीक्षा खूप पाहिलीस, अंत पाहू नकोस. हा जो शेतकरी आहे तो साधा आहे, आम्ही आहोत त्याच्यासोबत जरूर आहोत. जे काही करता येणे शक्य असेल ते शिवसेना तुमच्या सोबत राहून तुमच्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वचन आहेच. पण शेवटी पाऊस पडला पाहिजे आणि पाऊस पडणं हे जगदंबेशिवाय कोणाच्या हातामध्ये? म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने तिलाच साकडं घालतोय की लवकरात लवकर छान पावसाला सुरुवात होऊ दे. आणि या मराठवाड्याच्या पाठी जे दुष्काळाचं दुष्टचक्र लागलेलं आहे ते दुष्टचक्र कायमचं तोडून मोडून संपवून टाकून पूर्ण माझा मराठवाडा सुजलाम सुफलाम होऊ दे ही मी प्रार्थना करतो. मी तुम्हाला सुद्धा एक विनंती करतोय, तुम्ही आलेला आहात केवळ तुमच्या पुरताही मर्यादित राहता कामा नये, संपूर्ण राज्यभर आपण मदत केंद्र करतो.
तुमचे जे कोणी सगळे सोयरे असतील, मित्र असतील, त्या सगळ्यांना सांगा की अरे दादा असा नुसता मगाशी सांगितलं कोण किडनी विकायला निघालाय, कोण आत्महत्या करतोय, नाही असं फसून जाऊन चालणार नाही. लढण्याची धमक तुमच्यामध्ये आहे, शिवसेना तुमच्या सोबत आहे. जास्तीत जास्त लोक ज्यांच्यावरती अन्याय झालेले, ज्यांची फसवणूक झालेली आहे, या सगळ्यांनी या शिवसेनेच्या मदत केंद्रावरती या. शिवसेना तुमच्या सोबत आहे. तुम्हाला न्याय कोण देत नाही तेच मी बघतो. तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण नातं तुटता कामा नये. आपलं नातं हे फार महत्वाचं आहे, आणि नातं टिकवणं हे आम्ही छत्रपती शिवराय, शिवसेना प्रमुख यांच्याकडनं जे काही आमच्यावरती संस्कार झाले हे संस्कार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. हे नातं असंच टिकू द्या. तुमचे आशीर्वाद हे असेच आमच्या सोबत राहू द्या. कारण आमची ताकद हे तुमच्या आशीर्वादाचं बळ जे आहे तीच आमची ताकद आहे, आणि ही ताकद वाढत राहू, ही पूर्ण ताकद तुमच्यासाठी वापरल्याशिवाय राहणार नाही. एवढं एकच वचन देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सगळ्यांना विनंती आहे की साहेबांनी पाणी पडेपर्यंत आपण सगळ्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला नडाल तर गाठ शिवसेनेची असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना संबोधित केलेला आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे उद्धव ठाकरे यांनी. लासूरमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते, त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसंच शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. शेतकऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं, तसंच काही शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीला देखील घेऊन जाणार असल्याचं त्यांनी इथे सांगितलंय. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना संबोधित केलं, शेतकऱ्यांशी संवाद साधला.